आपण या ठिकाणी कल्याण लोकसभेमध्ये जे आहे हे येणाऱ्या 22 तारखेला जे प्रभू श्री रामांचं मंदिर त्या ठिकाणी उभं राहत आहे आणि प्रभू श्री रामांचं आगमन जे आहे ते त्या ठिकाणी अयोध्येमध्ये होणार आहे, त्या पार्श्वभूमीवरती जे आहे हे प्रत्येकाच्या घरामध्ये जे आहे, मला वाटतं प्रत्येक जण आपापल्या परीने जे आहे ती ही हा सण जो आहे हा त्या ठिकाणी साजरा करणार आहे. प्रत्येक जण जो आहे तो दिवाळी म्हणून जे आहे तर प्रत्येक देशवासी रामभक्त जो आहे हा त्याच्या घरी दिवाळी जी आहे ती त्या ठिकाणी साजरी होईल. आणि त्याच्यामध्ये जे आहे हे बाबा त्या ठिकाणी लाडू बनवून जे आहे ते साखर आणि डाळा पण त्या ठिकाणी देतोय, जेणेकरून आजूबाजूवाल्यांना जे आहे त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक चांगला त्यांचाही सहभाग होईल या दृष्टिकोनातून जे आहे ते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या मार्फत जे आहे ते या ठिकाणी आपण साखर आणि डाळीचं जे आहे ते त्या ठिकाणी वाटप करतो. उद्धव ठाकरे आले होते, कल्याण लोकसभा मतदार संघाच्या विजयाची सभा अंबरनाथ मंदिरला घेणार आहे. मला वाटतं त्यांचं स्वागत जे आहे ते मी अगोदरच केलेलं आहे आणि ते इकडे आल्यानंतर त्यांची परिस्थिती काय आहे ही जाणीव जी आहे त्यांना झाली असेल. अंबरनाथमध्ये असेल, उल्हासनगरमध्ये असेल, सर्व पक्ष एकत्र केले, उभाटा, राहिलेली NCP, काँग्रेस, वंचित, अजून कोण कोण, आप, हे सगळ्यांना एकत्र केल्यानंतर देखील 200-300 लोक देखील जमा झाले नाही. अगोदर जेव्हा आमच्याबरोबर तेव्हा यायचे या कल्याण लोकसभेमध्ये त्याची जरूर त्यांना आठवण झाली असेल की कशाप्रकारे जे आहे ते त्या ठिकाणी स्वागत जे आहे या कल्याण लोकसभेमध्ये होत असेल. मी माहिती घेतली तर त्या माहितीमध्ये जे आहे त्यांच्याकडे लोक देखील त्या ठिकाणी नव्हती अशी परिस्थिती जी आहे. आणि त्याचबरोबर जे आहे हे गल्लोगल्ली जे आहे त्या ठिकाणी फिरायला लागतं आहे, तर त्यांचं स्वागत आहे या ठिकाणी. जास्त मला त्या ठिकाणी बोलायचं नाही. अरे तेच ते शब्द, तेच तेच टोमणे, लोकांना कंटाळा आला. आता लोकांना काम हवंय, आम्हाला जर सांगितलं असतं इकडे लोकांची कमी आहे तर इकडून जरा पाठवले असते आम्ही त्या ठिकाणी. अशी परिस्थिती जी आहे ती त्या ठिकाणी आणि फ्रस्ट्रेशन मध्ये जे आहे ही पातळी सोडून जे आहे ते त्या ठिकाणी भाष्य केलं जातं. आम्ही कधीच जे आहे ती पातळी सोडून जे आहे बिलो द बेल्ट जे आहे ते कमेंट्स त्या ठिकाणी करत नाही आणि करणार देखील नाही. माननीय मुख्यमंत्री मोदयांची आमच्यावरती शिकवण, आमच्या आईबाबांचं जे आहे हे आमच्यावरती संस्कार आहेत चांगले. नाहीतर कोणाला पण कधी पण सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत फक्त शिव्या टोमणे एवढंच. आणि त्यांच्यासारख्या माणसाने जे आहे हे या ठिकाणी डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या मतदारसंघामध्ये गल्लोगल्ली 7 तास अगोदर हे सगळं केलं असतं तर आज परिस्थिती वेगळी असती, आज परिस्थिती वेगळी असती. पण आज जी आहे हे मला पण वाईट वाटतंय की प्रत्येक गल्लोगल्ली त्या ठिकाणी फिरायला लागते पण तीही करून रिस्पॉन्स जो मिळाला पाहिजे तो रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळत नाही सर्व पक्ष एकत्र येऊनसुद्धा. तर येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे त्यांनी या ठिकाणी चांगला उमेदवार शोधावा आणि त्यांनी द्यावा. बघा मला मला काही डिवचण्याचा प्रयत्न कोणी पण केला काही म्हटलं तरी मी काय तिथे कोणाला इकडे उत्तर देण्यासाठी नाही आहे. आपलं काम जे आहे हे आपलं उत्तर आहे. या कल्याण लोकसभेतील जनता जी आहे ही येणाऱ्या काळामध्ये जी आहे ती त्यांना उत्तर जे आहे हे मतपेटीतून देईल. अरे काय ते तेच 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 नवीन स्क्रिप्ट लिहायला पाहिजे आता. तेच गद्दार कोके, तेच खंजीर, हां तेच चोर. अरे काय दुसरं काहीतरी करा, खाली उतरा. आता तर उतरले तर लोकांमध्ये गेलात तुम्ही तर लोकांचा रिस्पॉन्स तुम्हाला कळाला असेल की लोकांची भावना काय आहे ती. तर त्याच्यातून बोध जो आहे तो त्यांनी घेतला पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे लोक कोणाबरोबर राहतील. जो माणूस जो आहे तो दिवसाचे 24 तास काम करतो का, ज्यांनी कोरोना काळामध्ये जे आहे महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून स्वतःला बंद करून घेतलं अशा माणसाबरोबर राहतील. तर ही जी वस्तुस्थिती आहे ती त्यांनी जितक्या लवकर ते ओळखतील तितक्या लवकर जे आहे ते त्यांना सावरण्याचा वेळ जो आहे तो त्या ठिकाणी मिळेल. सर प्रत्येक सभेमध्ये तुझ्या आता प्रश्नाचं उत्तर देतो ये. अरे जेव्हा यांना 2014 उमेदवार सापडत नव्हता, जेव्हा शिवसेनेचा उमेदवार म्हणजे खासदार जो आहे हा पार्टी सोडून गेला,
तेव्हा ही कल्याण लोकसभेची जागा कशी येईल निवडून हा प्रश्न त्या ठिकाणी मोठा उपस्थित होता. आणि त्यावेळेस जे आहे हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जे आहे हे त्या ठिकाणी कुठलाही विषय न विचार न करता त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी उभं केलं. आणि त्या परिस्थितीमध्ये खूप कठीण परिस्थितीमध्ये विपरीत परिस्थितीमध्ये जे आहे ही निवडणूक आपण त्या ठिकाणी लढलो, आपण सगळे त्याचे साक्षीदार आहोत. तेव्हा यांना कुठला उमेदवार मिळाला नव्हता त्या ठिकाणी, तेव्हा विचार नाही केला की आपल्या घरातील कोणाला तरी या ठिकाणी उभं केलं पाहिजे किंवा प्रचारासाठी जे आहे जेवढी ताकद लावली पाहिजे तेवढी ताकद त्या ठिकाणी लावली पाहिजे. जेव्हा आपल्याला सीट पाहिजे होती तेव्हा, आणि मला वाटतं 2014 झाली, 2019 14 अडीच लाखाच्या फरकाने लोकांनी निवडून दिलं, 2019 जे आहे हे 3.5 लाखाच्या फरकाने निवडून दिलं, आता 2024 येत आहे तेव्हा तुम्ही काउंट करा किती लाखाच्या फरकाने लोक निवडून देतील. हे घराणेशाही जे आहे हे आमच्याकडे घराणेशाही नाही आहे, हे जेव्हा गरज लागली पार्टीला तेव्हा जे आहे पार्टीसाठी जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी उभं राहिलो. आणि विपरीत परिस्थितीमध्ये जी आहे ही कल्याण लोकसभेची सीट जी आहे ते त्या ठिकाणी निवडून आणली. आणि त्याचबरोबर घराणेशाहीचं बोलायला लागलं की वरळीची सीट जी आहे ते स्वतःच्या मुलासाठी ती जिंकता आली पाहिजे, त्याच्यासाठी 2-2 सिटिंग आमदारांचा जो आहे हा बळी त्या ठिकाणी घेतला, त्या लोकांना घरी बसवलं जे निवडून येऊ शकत होते लोकांमधून, त्यांना मग नंतर स्वतःचा मुलगा निवडून आला पाहिजे त्याच्यासाठी दोघांबरोबर कॉम्प्रोमाइज केली, मग दोघांना स्वतःच्या मुलाचा मतदारसंघ सेव करायला पाहिजे त्याच्यासाठी 2-2 MLC दिल्या, ज्या 2-2 MLC वरती साधा कार्यकर्ता जो आहे तो त्या ठिकाणी आला असता स्वतःच्या मतदारसंघामधला वरळी विधानसभा स्ट्रॉंग करायला पाहिजे म्हणून केंद्रात देखील मंत्री देखील तोच दिला त्याच मतदारसंघातला, हे काय म्हणणार. आणि स्वतःच घरामध्ये सगळी पदं द्यायची, पक्षप्रमुख पद पण घरीच, युवा सेनेचं पण घरीच, परत ते आजूबाजूचे नातेवाईक ते पण घरीच, अशा गोष्टी ज्या आहेत त्या ह्या पार्टीमध्ये नाही आहेत. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आज देखील कार्यकर्ता म्हणून काम करतात, ते मुख्य नेत्याची जबाबदारी त्या ठिकाणी सांभाळत आहेत. आणि त्याचबरोबर जे आहे ते आमच्यामध्ये मला ते कधीच कुठला पद जे आहे हे त्या ठिकाणी प्रमुखाचं पद जे आहे ते देणार नाही आणि मी देखील ते घेणार नाही. सगळी जी प्रमुख पदं आहेत आज लोकसभेमध्ये बघितलं आपण तर लोकसभेमध्ये राहुल शेवाळे जे आहे हे पक्षाचं नेतृत्व त्या ठिकाणी करत आहेत. आज पीठासीन अधिकारी जेव्हा बनवायची वेळ आली तेव्हा श्रीरंग आप्पा बारणे जे आहे हे पीठासीन अधिकारी लोकसभेमध्ये झाले आणि सगळे ज्येष्ठ नेते जे आहेत ते त्या ठिकाणी नेते म्हणून काम करत आहेत पक्षाचं. तर हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे. अरे बस रे बाबा, त्यांना जिथून लढायचंय तिथून लढा, कोपरी मधून लढायचंय, कल्याण मधून लढायचंय, मी तर म्हणतो दोघांनी लढा. कोणी उद्धव ठाकरेंनी पण लढा इकडे आणि आदित्य ठाकरेंनी पण लढा आणि कल्याण पण कल्याणमधून लढायचं का कोपरीमधून लढायचं कोणी आलटून पालटून ते पण तुम्ही विचार करा, त्याच्यासाठी देखील आम्ही लोक तयार आहोत. उगाच त्या ठिकाणी बोलत राहायचं इकडून लढा तिकडून लढा तिकडून लढा, तर मी आज बोलतो या लोकांना दोघांपैकी कोणाला इकडे कल्याण लोकसभेमधून लढायचं ते त्यांनी या ठिकाणी लढा आणि जिंकून दाखवा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.